विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या अनियमित बस फेऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय. शाळा महाविद्यालयांसाठी पासेस दिले जातात, मात्र बसेस कधीच वेळेत येत नाहीये. दैनंदिन वेळापत्रक पाळले जात नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क एसटीच्या डब्यावर बसून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात दिसून आले. सोमवारी कवळगाव वरून खामगावकडे निघालेल्या खामगाव भागाच्या एसटी बसच्या डब्यावरून दिवठाणा येथील शाळेचे विद्यार्थी बसमध्ये जागा नसल्यामुळे बसच्या डब्यावर बसून जाताना दिसून आले. 35 किलोमीटरच्या या धोकादायक प्रवासात हे विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करत होते. सुदैवाने कुठल्याही विद्यार्थ्याला इजा पोहोचली नाहीये. सदर्व 9666 बस कवळगाव ते खामगाव येत असताना त्या बसवर विद्यार्थी व प्रवासी टपावर बसलेले होते. संबंधित चालक वाहकांवर चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल आणि सदर्व अंदाज सरासरी 31 ते 32 किलोमीटर होता. बस आपल्या डेपोचे हो खामगाव आगाराची बस सर, असं काही नियम वगैरे आहे का की बस विद्यार्थी टपावर बसून जातात काही? नाही नाही, नियम नाही तसा. शाळा महाविद्यालयात येण्यासाठी बस फेरी वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांना हा जीवघेणा पवित्र घ्यावा लागलाय. शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थी कित्येक तासांतास बस स्थानकांवरच असतात, बस कधीच वेळेवर येत नाही. सोमवारी बस स्थानकावर एसटी बसची वाट पाहत विद्यार्थी बसून होते, मात्र बस क्रमांक M40N9666 ही बस आली तेव्हा प्रवाशांमुळे बस भरल्याने विद्यार्थ्यांनी एसटीच्या डब्यावरून प्रवास केला. दुसरीकडे चालक वाचकावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत खामगाव येथील आधार प्रमुखांनी दिले. प्रतिनिधी जैनुल अभिवंदीसह आधार न्यूज मुंबई डेस. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.